वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन निर्मल वारी हरितवारी अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री तारकेश्वर गड दिंडी तालुका आष्टी जिल्हा बीड 1,00,000 रुपये व सन्मानचिन्ह. द्वितीय क्रमांक नांदेडकर मंडळांची दिंडी तालुका हवेली जिल्हा पुणे 75,000 रुपये व सन्मानचिन्ह. तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था यशवंतनगर पैठण जिल्हा औरंगाबाद 50,000 व सन्मानचिन्ह या दिंडीला प्रदान करण्यात आले. यावेळी भूवैकुंठ या वारी संदर्भातील छायाचित्र पुस्तकाचे प्रकाशन तसेच आरोग्यदूत या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. औसेकर महाराज यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.